जय हिंद। नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट इयर बी कॉम सेमिस्टर सेकंड 2019 क्रेडिट पॅटर्नचा जो काही सब्जेक्ट्स आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो पेपर नंबर सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज इन समर एक्झाम 2022 या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत। थोडक्यात अभ्यासासाठी काही क्वेश्चन बँक मी तुमच्यापर्यंत देणार आहे मराठी आणि इंग्लिशमधून। तर या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षा संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की FYBCOMच्या सेमिस्टर सेकंडमधील बिझनेस इकॉनॉमिकच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमची जी काही परीक्षा होणार आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो या सब्जेक्टची, तर ती एकूण या विषयासाठी मार्क्स 70 असणार आहे। परीक्षेसाठीचा टाईम कालावधी हा 2 तास 30 मिनटं आहे, बट समर एक्झाम 2022 हा टाईम आणखीन प्रत्येक तासाला 15 मिनटं वाढून देण्यात आलेले आहे। त्यामुळं हा पेपर मॅक्झिमम 3 तास 10 मिनटापर्यंत चालणार आहे। यामधील टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 म्हणजे क्वेश्चन नंबर 6 सो इट्स आर कंपल्सरी। ओके, त्याच्यातील पहिला नंबर प्रश्न आणि 6 नंबरचा प्रश्न हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे। त्यानंतर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स राहतील म्हणजे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 यापैकी फक्त आणि फक्त 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत। म्हणजे बघा, क्वेश्चन नंबर 1 10 मार्क्स, क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 यापैकी कोणतेही 3 सॉल्व केले एका प्रश्नासाठी 15 मार्क्स आहेत। 3 सॉल्व केले तर 15 × 3 = 45, क्वेश्चन 1 10 मार्क्स ॲड केले तर 55 मार्क्स टोटल होता। तर क्वेश्चन नंबर 6 हा शॉर्ट नोट्सचा असेल तर त्यासाठी 15 मार्क्स आहे। सो 55 आणि 15 70 मार्कपर्यंतचा तुमचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे। यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा फिल इन दी ब्लँक्स तुम्हाला 5 मार्कासाठी विचारले जातील, म्हणजेच MCQ टाईप असणार आहे। तर क्वेश्चन नंबर 1B हा मॅच दी फॉलोइंग पेअर्स असणार आहे, यासाठीसुद्धा 5 मार्क्स असणार आहे। त्यामुळं क्वेश्चन नंबर 1 एकूण मार्क्स हे 10 असणार आहे। क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 याचं जे काही स्वरूप असणार आहे हे ब्रॉड क्वेश्चन असणार आहे। ओके, म्हणजे थोडक्यात दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे। या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला किमान 4 ते 5 पेजेसपेक्षा जास्त पेजेस तुम्ही वापरले पाहिजे। यासाठी प्रत्येक प्रश्नाला 15 मार्क्स आहे। मॅक्झिमम तुम्हाला 3 प्रश्न सॉल्व करायचे आहे, म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर एक ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारला जाणार आहे। जे काही फर्स्ट इयर बीकॉमला बिझनेस इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्हाला 4 चॅप्टर दिलेले आहे, तर या प्रत्येक चॅप्टरवर एक ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाणार आहे 15 मार्कासाठी। 4 पैकी कोणतेही 3 सॉल्व करा, 15 × 3 = 45 मार्क्स इथे तुम्हाला भेटून जातील। तर क्वेश्चन नंबर 6 सो इट्स अ कंपल्सरी, सो इट्स अ आस्किंग फॉर अ शॉर्ट नोट्स, राईट अ शॉर्ट नोट्स ऑर अटेम एनी 3 शॉर्ट नोट्स आउट ऑफ 5। ओके, 5 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्सचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहे, यासाठी तुम्हाला 15 मार्क्स आहे। ओके, या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे। हा फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करू। आता यांमध्ये जनरली काही क्वेश्चन्स बँकचे मी काही क्वेश्चन्स देत आहे, यातील काही प्रश्न येतील, काही प्रश्न तुम्ही सरावासाठी विचार करू शकता। ओके विद्यार्थी मित्रांनो, सरावासाठी मी टोटल तुम्हाला 10 प्रश्न इथे समोर देत आहे, तर 10 प्रश्नांवर नजर टाका आणि त्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने तयारी करा। काही प्रश्न हे मी मनाने सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे। नंबर 1 क्वेश्चन्स, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कॉस्ट आणि एक्सप्लेन द डिटेल व्हेरियस टाईप्स ऑफ कॉस्ट। बघा, खर्चाची संकल्पना स्पष्ट करा आणि विविध खर्चाचे जे काही प्रकार आहे, म्हणजे खर्चाचे जे काही विविध प्रकार आहे त्याचं तपशीलवार वर्णन करा किंवा सविस्तर स्पष्टीकरण करा, असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। नेक्स्ट आहे, व्हॉट इज रेव्हेन्यू, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ टोटल रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू अँड मार्जिनल रेव्हेन्यू। ओके, महसूल म्हणजे काय, एकूण महसूल, सरासरी महसूल आणि सीमांत महसूल यांची संकल्पना स्पष्ट करा। ओके, हा पण एक ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून तुम्ही या क्वेश्चन्सकडे बघू शकता। नेक्स्ट आहे, व्हॉट इज द परफेक्ट कॉम्पिटिशन, म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, अँड एक्सप्लेन हाऊ द प्राईस इज डिटरमाइन अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन। पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेअंतर्गत वस्तूची किंमत निश्चिती कशी होते ते सविस्तर स्पष्ट करा। इथं बाजाराचे जे काही वेगवेगळे प्रकार आहे तर त्यातील हा मी फक्त एक परफेक्ट कॉम्पिटिशन दिला, आणखीन बाकीचे जे काही प्रकार आहे म्हणजे मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक्स,
ओके ये पण तुम्ही करून ठेवायला हवं। मक्तेदारी मक्तेदारी युक्त बाजारपेठ म्हणजे काय ते पण तुम्ही व्यवस्थित करा। पूर्ण स्पर्धा अपूर्ण स्पर्धा नीट स्पष्टपणे तुम्ही या संकल्पना समजून घ्या आणि त्या संपूर्ण संकल्पना म्हणजे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य कोणती ओके तो पण प्रश्न तुम्ही करून ठेवा। जसं की आता नेक्स्ट नंबर 4 नंबरचा प्रश्न आहे की व्हॉट इज मोनोपॉली एक्सप्लेन द फीचर्स इन डिटेल्स। मक्तेदारी म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये तपशीलवार स्पष्ट करा। इथे तुम्ही मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीचे विविध प्रकार हा देखील जो काही प्रश्न आहे तो तुम्ही करून ठेवायला पाहिजे। नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिफरन्स बिटवीन परफेक्ट अँड इनपरफेक्ट कॉम्पिटिशन। पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा यातील फरक सविस्तर स्पष्ट करा। हा प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारला जाण्याची शक्यता आहे। नेक्स्ट आहे एक्सप्लेन मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन। वितरणाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत स्पष्ट करा। हा पण प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून तुम्ही या क्वेश्चनकडे तुम्ही बघायला पाहिजे की सीमांत उत्पादकता सिद्धांत सविस्तर स्पष्ट करा असा पण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। नेक्स्ट आहे व्हॉट इज रेंट एक्सप्लेन द रिकार्डियन थिअरी ऑफ रेंट। भाडे म्हणजे काय म्हणजेच रेंट म्हणजे काय आणि रेंटचा रिकार्डियनचा जो काही सिद्धांत आहे तो सविस्तर स्पष्ट करा। हा पण प्रश्न तुम्ही निश्चित करून ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 व्हॉट आर द वेजेस एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ वेजेस इन डिटेल्स। वेतन म्हणजे काय किंवा ज्याला आपण मजुरी म्हणजे काय आणि मजुरीचे विविध प्रकार तपशीलवार सांगा। हा पण एक ब्रॉड क्वेश्चन्स तुम्ही करून ठेवायला हवा। नेक्स्ट एक्सप्लेन द रोल ऑफ कलेक्टिव बार्गेनिंग इन वेज डिटर्मिनेशन। बघा वेतन निर्धारणमध्ये सामूहिक सौदाबाजीची भूमिका स्पष्ट करा किंवा एक ज्याला आपण कलेक्टिव बार्गेनिंग या नावाने सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारले जाण्याची शक्यता आहे ज्याला आपण सामूहिक सौदेबाजी असं म्हणत असतो। नेक्स्ट आहे व्हॉट इज प्रॉफिट एक्सप्लेन द इनोव्हेशन थिअरी ऑफ प्रॉफिट। बघा इथं प्रॉफिटच्या थिअरी किंवा वेजेसच्या जे काही वेगवेगळ्या थिअरी सांगितलेल्या आहे किंवा रेंटच्या जे काही थिअरी सांगितलेल्या आहे या सगळ्या थिअरी तुम्ही करून ठेवा। आत्ता ज्या सांगितल्या त्या येतीलच येतील बट याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही थिअरी तुम्हाला परीक्षेसाठी विचारल्या जाण्याची शक्यता आहे। म्हणजे नफा म्हणजे काय आणि नफ्याचा इनोव्हेशन सिद्धांत हा सविस्तर स्पष्ट करा। या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे काही व्हिडिओ टाकलेले आहे फॉर्मॅट पद्धतीने व्हिडिओचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीने अभ्यास जर का केला तर निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स हे पडले जातील। तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। अद्याप जर का आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा कारण यापुढचे जे काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षांचा फॉर्मॅट आणि काही स्टडी पर्पजसाठीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते निश्चित तुमच्यापर्यंत दिले जातील ज्यातीलच काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे यूट्यूब चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये वेळोवेळी टाकण्यात आलेले मेसेज काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल। पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। टेक केअर। जय हिंद। धन्यवाद।